नमस्कार शेतकरी मित्रांनो मित शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये बोनस देण्याचा धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केलं आहे अर्थसंकल्पीय घोषणेप्रमाणे दोन हजार तेवीस सालच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आता पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे पाच हजार रुपये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्गही के गे केले गेले आहे आणि काही शेतकरी यापासून वंचित आहे सन दोन हजार तेवीसमध्ये बहुतांश भागात कमी पाऊसमान झाले होते तर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते या शेतकऱ्यांना स अर्थसहाय्य म्हणून आ, ही रक्कम देण्यात येणार आहे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टर मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी एकूण पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी दोन हजार सहाशे कोटी चौतीस लाख रुपये असा एकूण चार आ, चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये इतकी निधी खर्चास मान्यता मिळाली आहे या अनुदानासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकाची नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे मित्रांनो आणि तसेच डी बी टीद्वारे शे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्गी केली जाणार आहे या शेतकऱ्या या योजनेचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे